बाबा तुमचं नाव सांगा, तुमचा जन्म कोणत्या साली झाला आणि त्यावेळेचं तो ते वर्ष म्हणा किंवा ते दिवस कसे होते तुमचे, कसे दिवसमान कसे होते, आताचे का चांगले का ते चांगले होते? हा, मी मारुती मथारबा भदर्गे, मुकाम पोस्ट आंबा, माझा जन्मतारीख 18 मार्च 1946, वडील 7 वर्षाचा असताना वारले, माईने येते त्याचे धुणपूर्ण करून मला लहानचं मोठं केलं, शाळात घातलं, नॉन मॅट्रिक झालो 1952 ला नॉन मॅट्रिक झालो, प्रकृती आंबा 1.5 कोस पायी पायी जातो, उन्हाळ्यात पायात चप्पल नव्हती, लय भयंकर तकलीफ होती, माय संध्याकाळी दिवसभर उपाशी राहतो, माय संध्याकाळी मुळी भारा कोणाचे घरे झाडं भांडेकुंडे धुवून काहीतरी उरलेलं अन्न आणायची ते खाऊन साहेब लहानचा मोठा झालो, आईनं शाळा शिकवली, खंडीवर शाळा होत्या माईजवळ, मग त्या मोळ्यानं मग लग्न केलं, बायको शिंगवण्याची अशी फार चांगली जुनी मावडी अशी कोणाजवळ राहू शकणार नाही अशी कौसाबाई भदर्गे आहे माझी बायको, म्हणून असं लहानपणी लय वनसात गेले, बायको आल्यानंतर माय बायको काम करायचे आणि मी एका धनेच्या इथं सखाराम पाटील मस्के त्याच्या इथे 100 रुपये रोजान राहिलो. कोणत्या गावाला? आंब. कोणत्या जिल्ह्यामध्ये? परभणी, परतूर तालुका, परभणी जिल्हा, त्याच्या इथे महिन्यानं राहिलो 100 रुपये रोजानं, 4-5 वर्ष केलं ते पैसा मोडून माईनं लग्न केलं. 11 मे 1962 ला लग्न झालं, मग संसार चालू झाला, मला 3 मुलं आहे, मोठा मुलगा MA झाला, दुसरा BCOM कॉमर्स झाला, तिसरा इंटर झाला आहे, इंटर झालेला कलरचं काम करतो, MA झालेला इलेक्ट्रिकचा कंत्राटदार आहे, आणि ते मोठा स्वपन भदर्गे पेपरची एजन्सी चालवते एवढे श्री. नाही, त्यावेळेचे दिवस कसे होते? नाही, लग्नाच्या अगोदरचे दिवस नाही म्हणतो मी, त्यावेळेचे काळ कसा होता तो? 1946 तुमचा जन्म होता, त्यावेळेस कसं काय नेमकं काय स्थिती होती? बा लय स्वस्त होतं साहेब, 2 आणि 8 वाजेवारी होती, ते दिवस लय चांगले होते. मालाचे भाव कसे होते? गॅसचे भाव काय असेल? 8 आणि 5 रुपये पाहिली होती, ज्वारी लय स्वस्त होतं, गहू स्वस्त होते, तेव्हाचे दिवस लय चांगले होते. आता ते लय खराब होत, 1000 रुपये रोज कमवून पुरत नाही. का बरं महागाई कशी वाढली, 200 रुपये घोलो वाढते, शेंगदाणे 140, साखर 40 रुपये किलो, आमच्या इथे 4 आणि 5 आणि त्या काळात मिळत होती, एवढी सस्ताई होती, म्हणून ते दिवस चांगले होते. आता त्या दिवसात पैसा लय मिळतो पण पुरत नाही, हे दिवस खराबच असे जुने दिवस यावा हेच भगवंताच्या चरणी विनंती.